तुळजाभवानीच्या अलंकार गायक प्रकरणी अखेर दोषींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज पहाटे 4 वाजता तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पहाटे 4 वाजता पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत. सुशांत, तुळजाभवानी अलंकार गायब प्रकरणी अखेर दोषींवरती गुन्हा दाखल झालेला आहे, काय माहिती समोर येते? हो, नक्कीच. तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणी तुळजावर पोलीस ठाण्यात 14 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या संदर्भात अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलं होतं. आणि हा गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंदिर संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि डॉक्टर सचिन ओंबसे यांनी देण्यात आलं होतं आणि त्याबाबत व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांना ते दिले होते. तर या संदर्भात आज जी काही कारवाई करत तुळजापूर पोलिसांनी आज गुन्हे दाखल करत महंत हमरोजी बुवा गुरु यांच्या त्याच्यानंतर महंत चिलोजी बुवा गुरु अशा एकंदरीत 6 जणांवर गुन्हे दाखल केलेत आणि त्यातील एक मयत आहेत. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Thank you.